येत्या 31 डिसेंबर आणि नाताळसाठी सरकारने मद्यप्रेमींसाठी आता अनोखं गिफ्ट दिलंय. मद्यविक्री करणारी दुकान आणि हॉटेल्स हे आता पहाटेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. वर्ष 2023 अखेर आणि 2024 स्वागतासाठी सरकारनं मद्यप्रेमींसाठी अनोखं गिफ्ट दिलंय. दारूची विक्री करणारी दुकानं आणि हॉटेल्स हे पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. सरकारच्या या आदेशाचा लाभ मद्यप्रेमींसह कुणाकुणाला होणार आहे पाहूया. परमिट रूम पहाटे 5 खुले राहणार आहेत. वाईन शॉप पहाटेपर्यंत खुले असतील. पब पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. बार अँड रेस्टॉरंटही पहाटेपर्यंत खुले राहतील. बियर बार देखील पहाटेपर्यंत खुले असतील. पहाटेपर्यंत मद्य विक्री करण्यामागे सरकारचा उद्देश भरघोस महसूल कमावणं आहेच. त्याशिवाय मद्य विक्री करणारे आणि मद्य विकत घेणारे यांचीही गैरसोय होऊ नये, लोकांनी विषारी दारूचं सेवन करू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. कधी कधी अवैध स्वरूपाने मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ज्या ठिकाणी दारूबंदी असतं किंवा दारू आपण थांबवतो त्या ठिकाणी अवैध पद्धतीने ब्लॅक मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होतं. मी त्या खात्यामध्ये 3 मंत्री राहिलो आहे, त्यामुळे अशाला आळा घालण्याकरता सरकार कधी कधी असं पावलं उचलतं. सरकारच्या या निर्णयाबद्दल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी हाच निर्णय दुसरा कुणी घेतला असता तर त्यांनी थैथयाट केला असता असं म्हटलंय. 31 डिसेंबरला 1 दारू विक्रीसाठी वाईन शॉप ओपन ठेवण्याची परवानगी असं जी आर काढलेलं आहे सरकारकडून काय परंतु दुसऱ्या कुठच्या पक्षांनी केलं असतं तर ह्या लोकांनी किती थैथयाट घातलं असतं हे आपण विचार करा. परंतु दुसऱ्या कुठच्या पक्षांनी केलं असतं तर ह्या लोकांनी किती थैथयाट घातलं असतं हे आपण विचार करा. आदित्य ठाकरेंनी सरकारच्या या निर्णयावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याच आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफ बद्दल प्रस्ताव मांडला असताना त्यांच्यावर भाजपानं टीका केली होती. आता मात्र भाजप आणि मित्रपक्षांच्या या निर्णयावर अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.